विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नई जिंदगीत राहणाऱ्या प्रभाकर नगर मध्ये अयमन बिराजदार नावाच्या एका 7 वर्षाच्या मुलीचा काल करंट लागून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ही घटना घडून साधारण 18 तास झाले, अजूनही महानगरपालिका जागे होत नाहीये। आम्ही प्रहारच्या वतीने या ठिकाणी त्या अयमन बिराजदार या मुलीचा मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकारी दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल व्हावा आणि त्याच्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी या ठिकाणी आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय। खरोखरच तुम्ही बघा, एखादी घटना घडते आणि घटना घडून 18 तास झाले तरी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी फिरकत नाही, कुटुंबाची विचारपूस करत नाही, म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। त्याचबरोबर तुम्ही सांगतो, सोलापुरातील एखाद्या आमदाराचा मुलगा जर करंट लागून मेला असता तर अख्खा सोलापूर या ठिकाणी गोळा झाला असता। परंतु सोलापूरकर तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा विनंती करतो, आज अयमन बिराजदार आणि त्याच्या कुटुंबासोबत ही घटना घडलेली, उद्या कदाचित तुमच्याही कुटुंबासोबत तुमच्या मुलांबाबतीतही असं घडू शकतं। तरी तुम्ही आता तरी जागे व्हा। अयमन बिराजदार सारख्या एका 7 वर्षाच्या मुलीला, त्याला काहीच माहित नव्हतं की जग काय असतंय, हे आपल्या खेळाच्या आविर्भावात ते जाऊन त्या खांबाला चिटकले आणि त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही, गुन्हे दाखल होत नाही, त्यांना अटक करत नाही, तोपर्यंत प्रहार माघार घेणार नाही। एक तास आम्ही महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वाट बघतो आणि एक तासानंतर हे डेड बॉडी घेऊन महानगरपालिका आयुक्तांच्या कॅबिनमध्ये हे बॉडी ठेवून त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे माध्यमातून इशारा देतो। तुम्ही जर अधिकारी म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीने वागत असेल, प्रहार तुम्हाला सरळ केल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो। संघटनेचा महापालिका आयुक्त होश म्या, होश म्या, होश म्या। अयमन बिराजदारला न्याय भेटलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। दोषींवर कायदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे प्रहार संघटनेचा विजय असो, दोषींवर कारवाई करायला पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।